माझ्यावर चिडला। मग काय करू, चिडू नको नाही तर काय करू? उमा तू तू लपवलंस माझ्यापासून, तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती का ही? कुठे कमी पडलो मी सांग ना, काय केलं नाही तुमच्यासाठी? त्या प्रेमात कमी पडलो का, काही करण्यात कमी पडलो? सांग ना मला, माझं काय चुकलं की तुला माझ्यापासून हे सगळं लपवावं असं वाटलं? आता रडतेस कशासाठी? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, का लपवलंस तू हे सगळं माझ्यापासून? मला कोणाचीच बाजू घ्यायची नव्हती, मा समर्थनही नाही करायचं कोणाचंच। मी जशी तुमची बायको आहे ना, तशीच गोविंद दादाची बहीण आहे आणि माझ्या तेजसची आई सुद्धा। उमा या सगळ्यामध्ये नात्याचा काय संबंध आहे ग? चूक ही चूक असते। बरोबर आहे तुमचं, सगळं बरोबर आहे, पण यावेळेला चूक कोणाची आहे ना मला खरंच नाही माहिती, खरंच नाही माहिती। तेजसनी स्वतःच्या मामाजवळ आपलं मन मोकळं केलं, त्या कोचला जाऊन भेटणारा माझा सख्खा भाऊ होता। तुमचं नाव वापरून मामानी स्वतःच्या भाच्याची बाजू मांडली आणि आपल्या मामामुळे आपलं सिलेक्शन झालंय ना, म्हणून माझा तेजस खूप खुश होता माहितीये, खूप आनंदी होता। मला कळत होत मला की जे घडतंय ना ते खरंच चुकीचं घडतंय, पण माझा धीर नाही झाला तुम्हाला सांगण्याचा। मला सांगण्याचा धीर झाला नाही तुला? मला हे परकाय का, मला घाबरतेस तू? कुणाची चूक सांगणार होते मी तुम्हाला, सांगा ना मला कुणाची? माझ्या सख्या भावाची कि आपल्या तेजसची? कुणाची? त्यांना जे योग्य वाटलं ना त्यांनी ते केलं, आणि जो तो ज्याच्या त्याच्या जागी अगदी बरोबर होता। अच्छा अच्छा, म्हणजे चूक झाली तर ती माझीच झालेली आहे? हो नाही, तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य आहात, पण जे काही घडलंय ना त्याच्यात आमच्या तिघांची चूक आहे खरंच, पण आमच्या चुका सांगण्याचा धीर नाही झाला, चुकलो आम्ही, आणि या चुकीची शिक्षा आम्हाला मिळायलाच हवी। तुम्ही जो काही निर्णय घेतलाय ना तो अगदी योग्य आहे, तेजसचं क्रिकेट बंद व्हायलाच हवं आणि गोविंद त्याचं तोंड सुद्धा बघू नका। सांगू शकले हो तुम्हाला, कारण मी प्रामाणिकपणा आणि नात्याच्या कात्रीत सापडली होते। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते ना तेव्हा फक्त प्रामाणिकपणाची आणि सत्याचीच बाजू घ्यायची असते, म्हणजे अशी वेळ येत नाही। शांतो आता, शांतो।